नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर किरण सानप। तुमच्या सर्वांचे माझ्या डॉक्टर किरण सानप ह्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे आणि परफेक्टली आयुर्वेदिक उपाय पण सांगणार आहे। भरपूर मित्रांनी मला फेसबुकवरती किंवा कमेंट्स केल्या होत्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की डॉक्टर वजन कमी करण्यासाठी काहीतरी परफेक्टली घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगा आणि असा उपाय सांगा की ज्याने 100% आमचे वजन कमी करू शकतो, आमची वाढलेली पोटाची चरबी कमी करण्यासाठी जे उपाय फायदेशीर असतील अशाच उपाय सांगा। आणि आम्हाला एक्झरसाईज पण करायची नाहीये, आम्ही ऑफिसचं काम करतो किंवा दिवसभर काम करतो त्यामुळे आम्हाला एक्झरसाईज करण्यासाठी वेळ मिळत नाही, तर एक्झरसाईज न करता वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशा कमेंट्स भरपूर जणांनी केल्या होत्या। तर नक्कीच मी जो काही हा उपाय सांगणार आहे ह्या उपायाने नक्कीच तुम्ही 1 महिन्यामध्ये 3 ते 4 किलो वजन कमी करू शकता, नियंत्रणात आणू शकता। तसेच याचबरोबर तुमची वाढलेली पोटाची चरबी किंवा पोट खूप वाढले असेल, पोटाचा घेर खूप जास्त झाला असेल, तर नक्कीच तो सुद्धा ह्या उपायांनी कमी होईल। आणि जे उपाय मी सांगणार आहे हा घरगुती आयुर्वेदिक अतिशय सिंपल उपाय आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होणार नाही, कुठल्याही साईड प्रकारची लक्षणं तुम्हाला याने जाणवणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही। सर्व वस्तू आपल्या रोजच्या वापरातील आहे, रोज आपण ज्या खातो त्यापैकीच काही वस्तू आहे, त्यामुळे नक्कीच याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होणार नाही। वजन कशामुळे वाढते, वजन कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारची एक्झरसाईज करावी, तसेच वजन कमी करत असताना कशा प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो करावा याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी पाठीमागे पण अपलोड केलेला आहे। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी वजन कमी करण्यासाठी काय काय करावे, वजन कशामुळे वाढते किंवा कुठले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते किंवा वजन कमी करताना कशा प्रकारचा डाएट घ्यायला हवा याविषयी डिटेल सर्व विस्तृतपणे मी सांगितले आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली उपाय सांगणार आहे, ज्यांना पण डाएट प्लॅन किंवा कुठल्या प्रकारची एक्झरसाईज करावी याविषयी माहिती हवी असेल तर त्यांनी माझा अगोदरचा जो वजन कमी करण्यासाठीचा व्हिडिओ आहे तो पूर्ण संपूर्ण बघा, नक्कीच त्यातून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती होतील। तर आता डायरेक्टली हा उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या वस्तू आयुर्वेदिक आहे, घरगुती वापरातील आहे, कुठलाही साईड इफेक्ट याने तुमच्या बॉडीवरती नक्कीच होणार नाही आणि कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ह्या वस्तू अवेलेबल असतील अशाच वस्तू आहे। चला तर डायरेक्टली उपाय सुरू करूया। ज्यांचे पण वजन खूप जास्त प्रमाणात वाढले आहे, पोटाची चरबी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे, पोटाचा घेर खूप जास्त प्रमाणात वाढला आहे आणि भरपूर उपाय करूनही तुमचे वजन कंट्रोलमध्ये येत नाही, तसेच तुम्हाला एक्झरसाईज करण्यासाठी वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे। तर सर्वात पहिले यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती आहे सुंठ। सुंठ तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळेल, किराणा दुकानात सुद्धा सुंठ मिळेल, यालाच आपण ड्राय जिंजर असेही म्हणतो। तर ही सुंठ तुम्ही घ्यायची आहे 50 ग्रॅम। त्यानंतर दुसरी आयुर्वेदिक वस्तू किंवा घरगुती वस्तू आहे ओवा। ओवा तुम्हाला माहितीच असेल, याला आपण कॅरम सीड्स असेही म्हणतो। तर हा ओवा तुम्ही घ्यायचा आहे 50 ग्रॅम। सुंठ पण 50 ग्रॅम घ्यायची आहे, ओवा पण 50 ग्रॅम घ्यायचा आहे। त्यानंतर तिसरी औषध आहे जिरे। जिरे तुम्हाला कुठल्याही स्टोअर्समध्ये मिळतील, किराणा दुकानात सुद्धा जिरे असतात, तुम्ही घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा जिऱ्याचा वापर करता, तर हे जिरे याला आपण क्युमिन असे म्हणतो। तर जिरे सुद्धा घ्यायचे आहे तुम्ही 50 ग्रॅम। त्यानंतर पुढची वस्तू आहे कलौजी। कलौजी यालाच आपण ब्लॅक सीड्स म्हणतो, तर हे कलौजी किंवा ब्लॅक सीड्स घ्यायचे आहे तुम्ही 50 ग्रॅम। त्यानंतर पुदिना। पुदिना सर्वांना माहिती आहे, तुमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा पुदिन्याची झाडी असतील, तुळशीमध्ये सुद्धा पुदिन्याची झाडे असतात, तर हा पुदिना घ्यायचा आहे तुम्हाला 50 ग्रॅम पुदिना। त्यानंतर अळशी। अळशी म्हणजेच त्याला आपण फ्लेक्सीड्स म्हणतो, तर हे फ्लेक्सीड्स किंवा अळशी तुम्ही घ्यायची आहे 50 ग्रॅम। आणि त्यानंतर लाखदाना। लाखदाना ही सुद्धा एक आयुर्वेदिक औषधी आहे, ही तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअर्समध्ये मिळतील, त्याचा फोटो पण मी दाखवला आहे। तर हा लाखदाना तुम्ही घ्यायचा आहे 50 ग्रॅम। सर्व वस्तू ह्या तुम्ही 50-50 ग्रॅम इतक्या प्रमाणात घ्यायच्या आहे। जर तुम्हाला जास्त औषध तयार करून ठेवायचे असेल तर तुम्ही प्रत्येक वस्तू 100 ग्रॅम घेतली तरीही चालू शकते। लक्षात ठेवा, सर्व वस्तू परत एकदा रिपीट करतो, सुंठ, ओवा, जिरे, त्यानंतर कलौजी म्हणजेच ब्लॅक सीड्स, पुदिना, त्यानंतर लाखदाना, अळशी म्हणजेच फ्लेक्स सीड्स, हे सर्व घ्यायचे आहे तुम्ही 50-50 ग्रॅम।
ह्या सर्वांची सेपरेटली पहिले बारीक पावडर तयार करा. पावडर तयार करताना शक्यतो तुम्ही मिक्सरमध्ये करू नका. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल, खलबत्त्यामध्ये कुटूनच तुम्ही बारीक पावडर तयार करा, बारीक चूर्ण तयार करा आणि प्रत्येकाचं सेपरेट चूर्ण तयार करून घ्या. या सर्वांचे प्रत्येकाचे सेपरेटली चूर्ण तयार केल्यानंतर हे चूर्ण एकत्र चांगले मिक्स करा आणि एका काचेच्या बॉटलमध्ये बरणीमध्ये तुम्ही हे भरून ठेवायचे आहे. काचेच्या बरणीमध्ये यासाठी की काचेच्या बरणीमधल्या ज्या वस्तू आहेत त्यांचे गुणधर्म कमी होत नाही, त्यामुळे शक्यतो काचेच्या बरणीमध्ये ह्या ही पावडर किंवा हे चूर्ण तुम्ही भरून ठेवायचे आहे. आता हे घेण्याचे प्रमाण, घेण्याचे प्रमाण तुम्हाला सांगतो, रोज सकाळी एक चमचा घ्यायचा आहे ही पावडर तुम्ही आणि रात्री सुद्धा जेवणानंतर एक चमचा, म्हणजे दिवसातून दोनच वेळा तुम्ही घ्यायची आहे. सकाळी जेवणानंतर अर्धा ते एक तासाने एक चमचा पावडर घ्या आणि त्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी तुम्ही घ्यायचे आहे. आणि रात्री सुद्धा जेवणानंतर एक चमचा पावडर घ्यायची आहे अर्धा ते एक तासाने आणि त्यासोबत तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. अशी दोन वेळा एक एक चमचा हे चूर्ण ही पावडर तुम्ही घ्यायची आहे. हा उपाय सुरू केल्यानंतर कंटिन्युअसली हा उपाय तुम्हाला 3 ते 4 महिने करायचा आहे. याचा रिझल्ट तुम्हाला लगेच जाणवणार नाही, परंतु साधारणतः 1 महिन्यामध्ये तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल आणि ह्या उपायाने तुम्ही नक्कीच 1 महिन्यामध्ये 3 ते 4 किलो वेट लॉस करू शकता, 3 ते 4 किलो वजन तुम्ही कमी करू शकता. उपाय सुरू केल्यानंतर कंटिन्युअसली 3 ते 4 महिने हा उपाय करायचा आहे. लगेच स्टॉप करू नका. आयुर्वेदिक औषधांचा रिझल्ट लगेच येत नाही, त्याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे साधारणतः 1 महिन्यामध्ये रिझल्ट दिसायला तुम्हाला सुरुवात होईल. सुरू करताना जर काही तुम्हाला त्रास असेल किंवा जर एक चमचा चूर्ण तुम्हाला सहन होत नसेल तर सुरुवातीला तुम्ही अर्धा अर्धा चमचा घेतला तरीही चालू शकते. साधारण 8-10 दिवस तुम्ही अर्धा अर्धा चमचा चूर्ण घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक चमचा केले तरीही चालू शकते. लक्षात ठेवा, एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे, यापेक्षा दुसरा कुठलाही उपाय तुम्हाला करण्याची गरज नाही. आणि ह्या उपायाने नक्कीच तुम्ही तुमचे वाढलेले वजन, वाढलेली पोटाची चरबी, पोटाचा घेर 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे कमी करू शकता, नॉर्मल तुम्ही होऊ शकता. तसेच याचबरोबर वेळ मिळाल्यास तुम्ही एक्झरसाइज नक्की करा. पोहण्याचे व्यायाम, रनिंग, जॉगिंग, सायकलिंग अशा प्रकारचे व्यायाम जर तुम्हाला शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. बाहेरचे फास्ट फूड, हॉटेलिंगचे तेलकट तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा, गोड पदार्थ कमी प्रमाणात खा, मटण मासे याचा सुद्धा वापर आहारामध्ये कमी प्रमाणात करा. या प्रकारे जर तुम्ही डाएट वगैरे फॉलो केला तसेच त्याबरोबर हा उपाय केला तर नक्कीच तुमचे वाढलेले वजन किंवा वाढलेली पोटाची चरबी तुम्ही कमी करू शकता. तर हा उपाय नक्की ट्राय करा आणि याचा रिझल्ट मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच इतरही काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर कुठल्या आजाराबद्दल आयुर्वेदिक औषधांच्या माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा फोन करायचा असेल तर दुपारी 2 ते 3 ह्या वेळेत तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर, मोबाईल नंबर 9860325714 हा आहे. कॉल करताना फक्त दुपारी 2 ते 3 ह्या वेळेतच कॉल करत जा. व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.